त्यामुळे असा सगळा विचार केला तर मला असं वाटतं की सांगता येणं अशक्य आहे. पण एक मी म्हणतो त्याप्रमाणे किमान एक जागा ही महाविकास आघाडीची जास्त असेल महाराष्ट्रामध्ये, यात काही शंका नाही. प्रत्यक्षात काय होणार आहे, काय होईल ते आपण बघू. पण हे मात्र मी मगाशी म्हटल्याप्रमाणे यावेळी भाजपची महाराष्ट्रामध्ये प्रचंड दमछाक झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खूप सभा घेतल्या, वातावरण बदलून टाकण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक टप्प्यागणिक ते वातावरण बदलत गेलं आणि ते बदललेलं वातावरण जे आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भाजपला मोठा तोटा होईल, यात काही शंका नाही. भाजपला जिथे फटका बसणार आहे अशा राज्यांमध्ये महाराष्ट्र हे सगळ्यात वरच्या स्थानी असणार आहे, यातही काही शंका नाही आहे. हा अर्थातच अंदाज आहे, काय होईल ते बघूया. 4 जूनला कळेल. ती निवडणूक मतदान सगळं पार पडलेलं आहे, 48 मतदारसंघांसाठी मतदान झालेलं आहे. आणि आता मुद्दा आहे क्या होगा, काय होणार, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मला अनेक जण विचारतायत की काय होईल, तुमचा अंदाज काय. मला मजा सांगू, 5 टप्प्यांमध्ये झालं मतदान. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यांमध्ये मतदान हे फार आश्चर्यकारक होतं. बरं, महाराष्ट्र असा काही दुर्गम आहे किंवा काहीतरी फार तिथे काही नक्षल किंवा नक्षलवाद किंवा अशा प्रकारचे काही भयंकर मोठे प्रश्न आता उभे राहिलेले आहेत वगैरे असं काही नाही आहे. तरी सुद्धा 5 टप्प्यांमध्ये मतदान का झालं? मग लोकांनी सांगितलं की ते भाजपला सोयीचं होतं, कारण त्यामुळे मोदींच्या अधिकाधिक सभा घेता येतील. ते जे क्लस्टर तयार केलेत भाजपने की या क्लस्टरवर आत्ता भर द्यायचा, पुढच्या क्लस्टरवर आत्ता भर द्यायचा, त्याच्या पुढच्या क्लस्टरवर मग भर द्यायचा, ते सोयीचं आहे. आता 5 टप्पे झाल्यानंतर तुम्हाला मी खात्रीनं सांगतो हे टप्प्यांचं भाजपला बुमरँग झालेलं आहे, हे टप्पे भाजपवर उलटलेले आहेत. खरं म्हणजे उलट पक्षी मी तुम्हाला सांगतो, पहिल्याच टप्प्यामध्ये निवडणूक झाली असते. पहिला टप्पा 19 एप्रिलला होता, जेव्हा नागपूरच्या नागपूरमध्ये आणि बाकी पूर्व विदर्भात मतदान झालं. मला असं वाटतं की खरं म्हणजे तेव्हा मतदान झालं, त्यावेळी जर सगळीकडे मतदान झालं असतं तर खरं तर ते भाजपला सोयीचं होतं, कारण तेव्हा वातावरण बऱ्यापैकी बरं होतं, हे फार काही वाईट वातावरण नव्हतं. एक एक टप्पा पुढे गेला आणि वातावरण प्रचंड बदलत गेलं, वारं प्रचंड फिरत गेलं, आणि ते एवढं फिरलं, एवढं बदललं की निवडणूक आपल्या हातातून चालली आहे हे भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आलं नाही. याचा अर्थ काय होईल मी काही निकाल सांगत नाही, मी काही भाकीत करत नाही, मी काही ज्योतिषी नाही आहे. पण एक नक्कीच आहे, 2019च्या तुलनेमध्ये भाजपला ही निवडणूक प्रचंड जड गेली, प्रचंड अवघड गेली. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिल्या टप्प्याच्या वेळी वातावरण होतं, पण फार काही वातावरण नव्हतं की ठीक आहे, म्हणजे साधारणपणे लोकसभेला मोदी हवेत, राज्यात काही का असेना वगैरे अशा प्रकारचा साधारण ट्रेंड होता. तोपर्यंत आणखी शरद पवारांचा पक्ष, त्याबद्दलची भूमिका तशा अर्थानं निश्चित नव्हती, त्यामुळे शरद पवार काय करतील हे लोकांना लक्षात येत नव्हतं. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे हे युद्ध सुरू होतं, पण त्यालाही तशा प्रकारचं टोक तसं आलेलं नव्हतं. इव्हन पहिल्या टप्प्यामध्ये उद्धव ठाकरे त्या ठिकाणी गेले पण नाहीत. अशा वेळी खरं म्हणजे जर निवडणुका सगळ्या टप्प्यांमध्ये झाल्या असत्या तर ते फार सोयीचं झालं असतं, पण एक एक टप्पा होत गेला, एक एक टप्पा होत गेला आणि वातावरण हळूहळू हळूहळू बदलत गेलं आणि दुसऱ्या टप्प्यानंतर वातावरण कमालीचं बदललं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, मुळामध्ये साधारणपणे एक प्रयत्न असा होता भाजपचा, किंवा आजही आहे काही प्रमाणात, तो प्रयत्न असा होता की पहिली गोष्ट म्हणजे ही निवडणूक अध्यक्षीय लोकशाहीसारखी, अध्यक्षीय निवडणुकीसारखी लढवायची. मग तुम्हाला कोण पाहिजे, जो बायडन पाहिजेत की डोनाल्ड ट्रम्प पाहिजेत, अशा प्रकारची ही निवडणूक व्हावी अशी इच्छा भाजपची होती. आणि भाजपने एकूणच अध्यक्षीय लोकशाहीचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नरेंद्र मोदी आजही मोदी सांगत असतात की तुम्ही जेव्हा बटन दाबाल कमळाचं तेव्हा आपका वोट सीधे मोदी को जाएगा. स्थानिक स्तरावर कोण उमेदवार आहे हा मुद्दाच नाहीये, वोट डिरेक्टली मोदी को जाएगा. त्यामुळे थेटपणे अध्यक्षीय लोकशाहीच्या पद्धतीनं ही निवडणूक व्हावी असा प्रयत्न भाजपचा होता. त्या प्रयत्नाला सुरुवातीला असं वाटलं की यश येत आहे, हा पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा असा होता की राम मंदिर आणि एकूणच हिंदुत्व हा मुद्दा चालेल असा एक प्रयत्न होता. प्रत्यक्षात मात्र एक एक टप्पा पुढे गेला आणि ही निवडणूक वेगळ्याच नॅरेटिव्हवर गेली, वेगळाच अजेंडा सेट झाला. तर ते काय काय मुद्दे होते, पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो होता तो म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा काही फारसा चालला नाही. इव्हन राम मंदिराचा मुद्दा सुद्धा तसा फार चालला नाही. आणि त्यामुळे मग झालं असं की त्याच्यापेक्षा सुद्धा प्रामुख्यानं जातींचे मुद्दे पुढे आले. म्हणजे हिंदू अम्ब्रेलाखाली सगळ्या लोकांना एकवटण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असताना प्रत्येक जातीच्या अस्मिता आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत होते. आणि त्यामुळे एससी एसटी ओबीसी मुस्लिम असे सगळे घटक जे आहेत ते घटक थोडेसे काँग्रेसच्या बाजूने येऊ लागले, हा त्याचा पहिला मुद्दा. मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हा एक फार महत्त्वाचा आणि छुपा मुद्दा आहे, म्हणजे त्याचा थेटपणे मतदानावर किती परिणाम होईल हे आत्ता सांगता येत नाही आहे. पण मनोज जरांगे पाटलांनी भाजपच्या विरोधामध्ये, सत्तेच्या विरोधामध्ये जी भूमिका घेतली आहे त्यामुळे त्याचा परिणाम या निवडणुकीवर निश्चितपणे होणार आहे. तो किती होतो हे बघितलं पाहिजे. दुसरं असं की ओबीसी बऱ्यापैकी भाजपसोबत येतील अशी अटकळ होती भाजपची, पण प्रत्यक्षात मात्र
तसं घडेल अशी शक्यता फार कमी आहे. मग धनगर आरक्षणाचा मुद्दा, त्यामुळे धनगर नाराज आहेत. बाकीचे OBC सुद्धा SC ST समुदायासोबत जाऊ शकतील अशी शक्यता नाकारता येत नाही. मुस्लिम मतदार फार थेटपणे महाविकास आघाडीच्या बाजूने उतरलेला आहे असे एकूण सगळे चित्र आहे. तर ही जातीय समीकरणं जर बघितले आपण तर धर्माच्या पायावर निवडणूक होत नाही आहे, आणि ती जातीच्या पायावर गेली तर ते भाजपला अर्थातच त्रासदायक ठरणार आहे. दुसरा एक मुद्दा असा की संविधान बदलायचं आहे, हा मुद्दा एक अचानकपणे पुढे आला. 400 पारचा जो नारा आहे तोही नारा बुमरँग सारखा गेला की 400 पार का पाहिजे तुम्हाला, 400 अधिक लोक का पाहिजे, 400 अधिक मतं का पाहिजे, अधिक जागा का पाहिजे. आता खरं म्हणजे 400 जागा पाहिजेत हे काही त्यात काही फार टीका करण्यासारखं काही नाही आहे. कुठलाही पक्ष हा या प्रकारची घोषणा करू शकतो आणि कार्यकर्त्यांना शेवटी त्यांचं मनोबल वाढवणं यासाठी अशा प्रकारच्या घोषणा आवश्यक पण असतात. त्यामुळे अबकी बार 400 पार ह्या घोषणेला काही फार तसा चुकीचा मुद्दा होता असं नाही, पण तो मुद्दा वेगळ्या पद्धतीनं फिरवण्यामध्ये यश आलं विरोधकांना. आणि यांना 400 पार पाहिजे याचं कारण यांना संविधान बदलायचं आहे. आणि संविधान बदलण्याच्या मुद्द्यावर ज्या प्रकारचं वातावरण तयार झालं की शेवटी पंतप्रधानांना गृहमंत्र्यांना जाहीरपणे सांगावं लागलं की अरे संविधान बदलण्याचा मुद्दाच नाही आहे, पण तो मुद्दा तयार झाला हा दुसरा भाग आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो तिसरा मुद्दा अर्थातच एक असा झाला की मुळामध्ये स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक प्रामुख्याने गेली. जी निवडणूक ही राष्ट्रीय मुद्द्यावर जावी अशी इच्छा होती, प्रत्यक्षात मात्र ही निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर गेली. आणि स्थानिक मुद्द्यांमध्ये अर्थातच महाविकास आघाडी सरकार कोसळणं, शिवसेना फुटणं, राष्ट्रवादी काँग्रेस फुटणं या प्रकारच्या मुद्द्यांवर निवडणूक गेली. आणि मग ती नाराजी, तो असंतोष, तो बऱ्यापैकी तयार झाला. एवढंच नव्हे, भाजपचे जे अगदी निष्ठावंत मंडळी आहेत त्यांना सुद्धा हे फारसं आवडलेलं नसल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार झालं हा तिसरा मुद्दा होता. चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे महागाई, शेतकरी, सर्वसामान्य माणसाचे प्रश्न इकडे निवडणूक गेली. म्हणजे शेतकऱ्यांचे मुद्दे पुढे आले, शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा पुढे आला. हे सरकार जणू काही धनदानग्यांचं आहे आणि सर्वसामान्यांचं नाही अशा प्रकारचं नॅरेटिव्ह तयार केलं गेलं. तोही मुद्दा भाजपच्या अर्थातच विरोधामध्ये गेला आणि तो विरोधकांना बऱ्यापैकीच त्यांच्या बाजूने गेला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी मगाशी म्हटल्याप्रमाणे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दलची सहानुभूती ही फारच वाढत गेली. ती तेव्हा वाढली विशेषतः जेव्हा अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये उतरवलं. जोपर्यंत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा संघर्ष होत नव्हता तोपर्यंत उलट पक्ष हे शरद पवारांचंच काहीतरी आहे आणि शरद पवारांना बहुतेक ठाऊक आहे आणि शरद पवार ठरवून करतायत अशा प्रकारचं संशयाचं एक थोडंसं धुकं तयार झालेलं होतं. आणि ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये, त्यांच्या गटाच्या विरोधामध्ये थेटपणे बोलतायत, थेटपणे भूमिका घेत आहेत, तशी भूमिका शरद पवार घेत नव्हते, सुप्रिया सुळे पण घेत नव्हत्या. सुप्रिया सुळेंचं दादा हे सुरू होतं, त्यामुळे दादाताई कधीतरी एकत्र येतील आणि छानपणे भाऊबीज साजरी करतील अशी लोकांना शंका वाटत होती. प्रत्यक्षात मात्र जेव्हा हे घडलं, सुनेत्रा पवार उभ्या राहिल्या सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये, तेव्हा ते पण वातावरण तयार झालं आणि शरद पवारांच्या बद्दलची सहानुभूती वाढत गेली. या सगळ्या याच्यामध्ये काही लोक इकडून तिकडे येत गेले, वातावरण बदलत गेलं. निलेश लंकेंसारखा आमदार अजित पवारांना सोडून शरद पवारांच्या सोबत आला आणि तो निवडणुकीला लोकसभेच्या उभा राहिला. एवढंच नाही, विजयसिंह मोहिते पाटील जे भाजपसोबत गेले होते, त्यांचा मुलगा विधान परिषदेमध्ये आमदार झाला, ते सुद्धा त्यांनी भाजपची साथ सोडली आणि थेटपणे आले आणि आपल्या पुतण्याला त्यांनी अगदी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये थेटपणे उभं केलं. अशा प्रकारच्या गोष्टी घडू लागल्या, वातावरण बदलू लागलं. तर वातावरण बदललं नसतं तर विजयसिंह मोहिते पाटील थेटपणे शरद पवारांच्या सोबत आले नसते, वातावरण बदललं नसतं तर निलेश लंकेंसारखा चाणाक्ष आमदार इकडे आला नसता. ज्या प्रकारे वातावरण बदलत गेलं आणि मग हे प्रत्येक टप्प्यात घडत गेलं, याचा परिणाम जो आहे तो परिणाम निश्चितपणे झाला. आणि त्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे, तो घटक म्हणजे वंचित. 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी हा महत्त्वाचा निर्णायक घटक ठरला. जवळपास 12 जागा ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं गमावल्या, त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा वाटा हा फार महत्त्वाचा होता. मी सातत्यानं सांगत आलेलो आहे, अशोक चव्हाण पराभूत झाले नांदेडमधून, सुशीलकुमार शिंदे पराभूत झाले सोलापूरमधून आणि विशाल पाटील पराभूत झाले सांगलीमधून. हे महत्वाचे 3 नेते पराभूत झाले ते केवळ वंचित बहुजन आघाडीनं केलेल्या मतविभाजनामुळे. आता हे वंचित बहुजन आघाडीला मान्य होईल अमान्य होईल हा मुद्दा वेगळा, कुठे आणि याचा अर्थ वंचित बहुजन आघाडीनं आपले उमेदवार उभे करू नयेत वगैरे असंही नाही, तरी उभे करावेत, त्याचा जो काही परिणाम व्हायचा तो होईल, पण परिणाम झाला हे खरं आहे. जवळपास 40 लाख मतं वंचितनं घेतली होती. यावेळी मात्र वंचित बहुजन आघाडी हा एलिमेंटच नव्हता. उलट पक्षी वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा मतदार असं म्हणत होते की आता आम्हाला अशा प्रकारे मतदान करायचं आहे की ज्याच्यामुळे कोणाला फायदा होऊ नये, त्यामुळे आम्हाला उमेदवार निवडून आला पाहिजे अशा प्रकारे आम्हाला मतदान करायचं. आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीशिवाय वंचित बहुजन आघाडीने ज्या प्रकारचे निर्णय घेतले, मी मागच्या वेळी काय होतं की मागच्या वेळी महाविकास आघाडी किंवा महाविकास आघाडी नव्हती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जाणीवपूर्वक आघाडी होऊ दिली नाही आणि वंचितला दूर केलं असा एक आरोप झाला होता. यावेळी मात्र महाविकास आघाडीनं तो जो प्रयत्न केला की त्यांनी कायमच वंचितशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, संवाद करण्याचा प्रयत्न केला. अगदी समारोपाच्या सभेमध्ये राहुल गांधींनी भारत जोडोचा त्या समारोपाच्या सभेमध्ये मुंबईमध्ये राहुल गांधी प्रियंका गांधी यांनी अगदी प्रकाश आंबेडकरांचा हात उंचावून त्यांना सोबत घेतलं. शरद पवारांनी सुद्धा कायम हीच भूमिका घेतली.
त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सुरुवातच केली होती खरं म्हणजे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये यावी असा प्रयत्न सुरुवातीला केला उद्धव ठाकरेंनी. पण नंतर मात्र उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांचंच बिनसलं आणि प्रकाश आंबेडकर संजय राऊतांबद्दल नंतर काय काय बोलले हा मुद्दा नंतरचा. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की या वंचित बहुजन आघाडीनं नंतरचे निर्णय घेतले, सात जागी काँग्रेसला पाठिंबा देऊ, कुठे आणखी हे करू, शिरूरमध्ये तो बांदल नावाचे कोणी उमेदवार, असे अनेक निर्णय घेतले. शेवटी अवस्था अशी झाली की वंचितच्या उमेदवारांनीच उमेदवारी मिळाल्यानंतर जाहीर केलं की आम्ही निवडणूक लढवणार नाही, तर आमचा फायदा भाजपला होईल आणि आम्हाला ते होऊ द्यायचं नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी म्हणजे उदाहरणार्थ सोलापुरात त्यांनी सांगितलं जाहीरपणे की आम्हाला नाही निवडणूक लढवायची, निवडणूक लढवून आम्हाला भाजपला फायदा होऊ द्यायचा नाही. त्यामुळे या प्रकारे झालं. अगदी अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर स्वतः उभे असताना सुद्धा तिथं सुद्धा वंचितच्या केडरनं वेगळ्या प्रकारची भूमिका घेतली आणि बऱ्यापैकी काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडीचा पारंपरिक मतदार जातोय असं एकूण चित्र होतं. हे चित्र एवढं वाढलं की अकोल्याची विधानसभा अकोल्याच्या लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की विधानसभा निवडणुकीला आपण काँग्रेससोबत जाऊ शकतो पण नाराजी सोडा आणि आता वंचितला मतदान करा. याचा अर्थ तो मतदार हा काँग्रेसच्या बाजूनच चाललेला आहे याचा अंदाज त्यांना आला होता. अशा सगळ्या गोष्टींचा जो परिणाम झाला आहे आणि पुन्हा स्थानिक कारणं अनेक आहेतच, त्यामुळे आता अशी अवस्था आहे की जी 48 जागा आहेत या 48 जागांपैकी खात्रीनं भाजपची जागा ही येईल असं सांगणं अवघड आहे. याचा अर्थ महाविकास आघाडीची येईल असे सांगणं सोपं आहे असं नाही. पण प्रत्येक ठिकाणी म्हणजे मागच्या मला आठवत 2019 जवळपास 48 अशा 30 जागा होत्या की जिथे काही झालं तरी भाजप शिवसेनेला थेटपणे फायदा आहे आणि ते तो उमेदवार जिंकणार अशी खात्री होती. यावेळी मात्र 48 मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघामध्ये असं सांगता येत नाही की काही फाईटच नव्हती, लढतच नव्हती, भाजप शिवसेना यांना यश मिळेल असं सांगणं फार कठीण आहे. म्हणजे शिवसेना फुटली, उद्धव ठाकरेंपासून दुरावली, एकनाथ शिंदेंनी वेगळी शिवसेना स्थापन केली, तीच खरी शिवसेना असं सांगितलं सुद्धा निवडणूक आयोगानं विधानसभा अध्यक्षांनी, असं सगळं झालं. पण तरीसुद्धा अद्यापही ती शिवसेना या शिवसेनेची जागा घेईल का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. तुम्ही गंमत बघा, म्हणजे एकनाथ शिंदेंनी एकूण 15 उमेदवार उभे केले आणि त्या 15 13 ठिकाणी थेटपणे शिवसेना वर्सेस शिवसेना अशी लढत आहे. एकनाथ शिंदेची शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ठाणे, कल्याण, हातकणंगले, मावळ, नाशिक, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली या 13 ठिकाणी लढत थेटपणे शिवसेना विरुद्ध शिवसेना. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र 2 ठिकाणी अशी लढत आहे, बारामती आणि शिरूर. थेटपणे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे. पण शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढत मात्र 13 ठिकाणी आहे आणि त्यातील 3 मुंबईच्या सीट्स आहेत. महत्वाचे 6 पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत अशी ही पहिली निवडणूक आहे महाराष्ट्रातली. महाराष्ट्राने इतक्या निवडणुका पाहिल्या 1952 ते 2024 पर्यंत, पण प्रमुख 6 पक्ष काँग्रेस आहेच, भाजप आहेच, 2 शिवसेना आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, असे 6 पक्ष या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरले. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की बहुतेक ठिकाणी लढत दुरंगी होती, एकास एक. मी मागे असं म्हटलं होतं की भाजपला एकास एक लढत नकोय, त्यांना मताचं विभाजन करणारं कोणीतरी हवं असतं. पण आता या निवडणुकीमध्ये अपवाद वगळता जवळपास प्रत्येक ठिकाणी एकास एक लढत होते आहे. मागे असं म्हटलं होतं की जर कसबा हे मॉडेल मानलं तर कसब्यामध्ये एकास एक लढत झाली, त्यामुळे विरोधकांना कसबा हवा आहे. कसब्याची विधानसभेची पोटनिवडणुकीचा मी उल्लेख केला होता. कसब्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला रवींद्र धंगेकरांना यश मिळालं, भाजपचा पराभव झाला. तर सगळ्यात महत्वाचं कारण धंगेकर विरुद्ध हेमंत रासने अशी थेट लढत होती. याच्यावरून चिंचवडमध्ये मात्र राहुल कलाटे नावाचा एक उमेदवार मताचं विभाजन करणारा होता. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी एक राहुल कलाटे पाहिजे अशी इच्छा भाजपची आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल कलाटे मिळालाच नाही आणि जवळपास एकास एक लढत झाली, याचा फायदा विरोधकांना होईल असं दिसतंय एक. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये एक महत्वाचा फैसला होणार आहे, खरी शिवसेना कुठली आणि खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुठली. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 13 जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे, 2 जागांवर शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत आहे. आता याच्यामध्ये समजा मी आता अशी अवस्था आहे की 13 खासदार हे एकनाथ शिंदेच्या सोबत आहेत. मागच्या निवडणुकीमध्ये 18 खासदार शिवसेनेचे निवडून आलेले होते. ही शिवसेना खरी मानायची असेल तर खरं म्हणजे शिवसेनेला 18 खासदार मिळायला पाहिजेत, पण ते शक्य नाही, मुळात त्यांनी जागा लढवल्यास 15. तर त्यापैकी किमान जे 13 लोक गेलेले आहेत त्यांच्याकडे, तर 13 जागा तरी ते मिळवू शकतील का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. दुसरं जे आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा मागच्या निवडणुकीत मिळाल्या होत्या, पैकी एकच खासदार अजित पवारांच्यासोबत गेले, बाकी सगळे शरद पवारांच्यासोबत राहिले. पण मुळात मागच्या वेळच्या जागा कोण आता कायम ठेवू शकेल आणि याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अधिक जागा कोणाच्या असतील. म्हणजे एकनाथ शिंदेंपेक्षा उद्धव ठाकरेंच्या जागा जास्त असतील तर मग शेवटी शिवसेना उद्धव ठाकरे हीच खरी शिवसेना असं म्हणावं लागेल. आणि जर अजित पवारांपेक्षा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक जागा मिळाल्या तर मग शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हीच ओरिजिनल असा फैसला लोकांनी केला असं म्हणावं लागेल. आता मला असं दिसतं आहे की या निवडणुकीमध्ये एकूण बऱ्यापैकी शिवसेना उभा ठा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना अधिक जागा मिळण्याची शक्यता जास्त आहे.
अजित पवारांपेक्षा शरद पवारांना अधिक जागा मिळतील असं दिसत आहे. त्यामुळे हा फैसला त्याही अर्थाने फार महत्वाचा असणार आहे. मला लोक विचारतायत अंदाज काय तुमचा, तुम्ही गंमत बघा. पहिल्या टप्प्यामध्ये मतदान झालं 19 एप्रिलला रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर हे 5 मतदारसंघ होते. दुसरा टप्पा जो आहे तो बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली 8. तिसरा टप्पा त्यामध्ये नांदेड, परभणी पण आहे. तिसरा टप्पा जो आहे 7 मेचा रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले. चौथा टप्पा जो आहे तो 13 मेचा नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड. पाचवा टप्पा जो आहे तो नुकताच पार पडला, त्यामध्ये 13 मतदारसंघ होते. प्रामुख्याने मुंबई परिसर म्हणजे MMRDA रिजन आणि उत्तर महाराष्ट्र, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई ईशान्य, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे 48 मतदारसंघ आहेत. मी तुम्हाला सांगतो माझा अंदाज काय, तुम्हाला सांगतो काही ठिकाणी जरा लढत आहे किंवा भाजपला बऱ्यापैकी चांगली संधी आहे. दॅट इज नागपूर. नागपूरमध्ये नितीन गडकरी विजयी होतील अशी मला अगदी खात्री वाटते. भंडारा गोंदिया जे आहे तिथे भाजपला फायदा होऊ शकतो. पुढच्या टप्प्यामध्ये आपण जर बघितलं तर मला दिसतंय की बुलढाण्यामध्ये एकूण फायदा होईल महायुतीला, कारण तिथे मतांचं विभाजन होण्याची शक्यता अधिक आहे. अकोल्यामध्ये कदाचित जर मतांचं विभाजन झालं प्रकाश आंबेडकर आणि डॉक्टर अभय पाटील तर अनु धोत्रेंना म्हणजे भाजपला फायदा होऊ शकतो. सांगलीमध्ये मला वाटत नाही, पण सांगलीमध्ये मतांचं विभाजन झालं चंद्रहार पाटील आणि अर्थातच विशाल पाटील, म्हणजे विशाल पाटलांची स्थिती फार उत्तम आहे असे रिपोर्ट्स येत आहेत, पण कदाचित तिथे संजय काका पाटील यांना फायदा होऊ शकतो. नंदुरबारमध्ये संधी आहे, जळगावमध्ये संधी आहे, जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांना संधी आहे असं मला वाटतं. पुण्यात भाजपला संधी असू शकते, मावळमध्ये श्रीरंग बारणेंना संधी असू शकते, शिर्डीमध्ये कदाचित शिवसेना शिंदे गटाला संधी असू शकते, बीडमध्ये पंकजा मुंडे पुढे असू शकतात असं मला वाटतं, धुळ्यात समोर सुभाष भामरेंना संधी आहे असं मला वाटतं, दिंडोरीमध्ये भारती पवारांना कदाचित संधी असू शकते, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे निवडून येतील असं मला वाटतं, मुंबईमध्ये साधारणपणे 2 जागा ज्या आहेत त्या 2 जागा जिथे पियुष गोयल आहेत तिथे मला असं वाटतं की तिथे फायदा होईल, जिथे राहुल शेवाळे आहेत तिथे पण फायदा होईल. दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे आहेत, उत्तर मुंबई पियुष गोयल आहेत, तिथे कदाचित त्यांना फायदा होऊ शकतो. असा सगळा विचार केला तर मला असं दिसतंय की साधारणपणे 20 जागांवर भाजपला संधी आहे. पण महाविकास आघाडीची अवस्था ही फारच मजबूत होत गेलेली आहे ठिकठिकाणी. म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे रामटेकमध्ये एवढं सगळं घडलं, म्हणजे रश्मी बर्वेंच्या अनुषंगानं जेव्हा सगळा मुद्दा पुढे आला, त्यांच्या जात प्रमाणपत्राचा वगैरे मुद्दा पुढे आला, त्याच्या पतीला उभं राहावं लागलं, पण ती निवडणूक ज्या प्रकारे सुनील केदारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने लढवली, रामटेक कठीण आहे, म्हणजे रामटेक भाजपसाठी कठीण आहे, महाविकास आघाडी अगदी तिथे बरीच पुढं आहे. चंद्रपूरमध्ये सुद्धा प्रतिभा धानोरकरांनी ज्या प्रकारे वातावरण केलं ते खरंच भाजपसाठी कठीण आहे. एकूणच यवतमाळ वाशिममध्ये मुळातच राजश्री पाटील यांना आयात केलं गेलं, ते कितपत चालेल मला माहिती नाहीये. हिंगोलीमध्ये हेमंत पाटलांची उमेदवारी गेली शेवटच्या क्षणी, अगदी ती उमेदवारी रद्द करावी लागली, माघार घ्यावी लागली एकनाथ शिंदेना, तिथे मला जरा अमरावतीमध्ये पूर्ण एक वेगळा कार्यक्रम केला होता, नवनीत राणा यांच्याबद्दलची नाराजी हा एक फार मोठा मुद्दा आहे, त्यामुळे तिथे अर्थातच संधी काँग्रेसला आहे. वर्ध्यामध्ये खरं म्हणजे मला असं वाटलं होतं की वर्ध्यामध्ये उलट पक्ष तसं अवघड आहे, कारण वर्धा हा काँग्रेसचा वाले किल्ला आहे, काँग्रेसचा म्हणजे मतदारसंघ वाले किल्ला नव्हे, पण काँग्रेसनं काय तिथे राष्ट्रवादी काँग्रेसनं ती जागा घेतली. पण आत्ता असं दिसतंय की अमर काळे यांनी तिथे बऱ्यापैकी लढत दिलेली आहे. नांदेडमध्ये खरं म्हणजे असं वाटलं होतं की निवडणूक अगदी भाजपला सोयीची असेल, पण नांदेडमध्ये वसंत चव्हाण काँग्रेसचे त्यांनी फारच तुल्यबळ लढत दिलेली आहे, त्यामुळे त्यांना तिथे निश्चितपणे फायदा आहे. परभणीमध्ये परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, बाळासाहेब ठाकरेंचा लाडका मतदारसंघ होता तो, त्यामुळे संजय जाधव जे आहेत उद्धव सेनेचे, का तिथे महादेव जानकर उभे आहेत, पण महादेव जानकर तसे बाहेरचे असल्यामुळे कितपत संधी आहे मला माहिती नाही आहे. रायगडमध्ये अनंत गीतेंनी फार जोरदार लढत दिलेली आहे, त्यामुळे त्यांना तिथे त्यांचं पांढरं जड आहे. बारामतीमध्ये मी जे काही ग्राउंडवर गेलो मला असं वाटतं की सुप्रिया सुळेंना अर्थातच तिथे अधिक संधी आहे. उस्मानाबाद अर्थात धाराशिव इथे ओम राजे निंबाळकर यांच्याबद्दल त्यांचे विरोधक सुद्धा सांगतायत, त्यामुळे ती जागा त्यांना सोयीची. लातूरमध्ये डॉक्टर शिवाजी काळगे, एक लक्षात घेतलं पाहिजे की मुळात विलासराव देशमुखांच्या घरातली सगळी मंडळी, अगदी महिला आणि सगळे, अमित धीरज, हे सगळे ज्या प्रकारे डॉक्टर शिवाजी काळगेंसाठी उभे होते आणि त्यांनी प्रचार केला, एवढंच नाही त्यांनी एवढं पण सांगितलं की समजा हा मतदारसंघ आता
डिलिमिटेशन नंतर त्यातही सगळं बदलेल आणि हा मतदारसंघ पुन्हा खुला पण होऊ शकतो. पण खुला झाला तरी सुद्धा आम्ही हा मतदारसंघ हा याच यासाठी देऊ असं त्यांनी अगदी जाहीर केलं. मला असं वाटतं की त्याचाही बऱ्यापैकी परिणाम होऊ शकतो. सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांना मुळातच त्या प्रकारचं वातावरण यावेळी काय झालं, सोलापूर जिल्ह्यामध्ये सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार हे तिघं एकत्र आल्याचा सोलापुरातल्या सोलापूर आणि माढा या दोघांनाही फार मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये प्रणिती यांना अर्थातच संधी आहे. माढ्यामधलं वातावरण हे पूर्णपणे बदललं जेव्हा मोहिते पाटील आले. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मोहिते पाटील प्लस सुशीलकुमार शिंदे प्लस शरद पवार हे सगळं एकत्र आले त्यामुळे वातावरण पूर्णपणे बदललं. साताऱ्यामध्ये खरं म्हणजे एवढी अक्षरशः म्हणजे उदयनराजेंच्या विरोधामध्ये अशा प्रकारचं वातावरण तयार होईल असं वाटत नव्हतं, पण प्रत्यक्षात मात्र तसं वातावरण तयार झालेलं आहे. आणि त्यामुळे शशिकांत शिंदे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सुरुवातीला तुलनेनं दुबळे वाटले होते ते अचानकपणे एकदमच सशक्त उमेदवार झाले. सांगलीमध्ये विशाल पाटील निवडून आले तर आश्चर्य वाटू नये अशा प्रकारची निवडणूक आहे. विशाल पाटलांच्याबद्दल सहानुभूती आहे. विशाल पाटलांनी मागची पण निवडणूक लढवलेली आहे आणि एकूणच काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा सांगली हा आपल्याकडे असला पाहिजे असं लोकांना वाटतं आहे. पण या मताच्या विभाजनामध्ये काय होईल सांगता येत नाही. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा संघर्ष आहे. विनायक राऊतांविषयी मत चांगलं आहे लोकांचं. नारायण राणेंनी यापूर्वी पण पराभवाचा सामना केला आहे, त्यांचा पराभव झालेला आहे. एकदा नव्हे दोनदा पराभव झाला आहे. निलेश राणे याच मतदारसंघातून पराभूत झालेले आहेत. त्यामुळे नारायण राणेंची अवस्था फार बरी आहे असं नाही. पण हे पण मान्य सांगितलं पाहिजे की सुरुवातीला जेवढे नारायण राणे मागे वाटत होते तेवढे ते राहतील असं वाटत नाही. कदाचित ते मुसंडी मारू पण शकतात. कोल्हापूरमध्ये शाहू महाराज उभे राहिले आणि सगळं चित्र अर्थातच बदललं आहे. हातकणंगल्यामध्ये सुद्धा विभाजनामुळे असं वाटलं होतं की धैर्यशील मानेंना फायदा होईल, पण नंतर मात्र समीकरणं बदलत गेली. आणि म्हणून मी असं म्हटलं की औरंगाबादमध्ये बघा, औरंगाबादमध्ये तर असा अशा अवस्था आहे की चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे, इम्तियाज जलील असे प्रमुख उमेदवार आहेत. तर या सगळ्या मतविभाजनाचा फायदा होईल का इम्तियाजना हा पण एक मुद्दा आहे. पण तिथे चंद्रकांत खैरे यांना अधिक संधी असं दिसतंय. पुणे हा खरं म्हणजे आता वर्षानुवर्षे भाजपचा बालेकिल्ला आहे. गिरीश बापटाने जवळपास 3.5 लाखाचं मताधिक्य घेतलं होतं आणि अशी अपेक्षा होती की यावेळी थोडंफार कमी होईल पण भाजपला चांगलं मताधिक्य मिळेल. तर यावेळी मात्र लढत जोरदार आहे. रवींद्र धंगेकर ज्या प्रकारे उभे राहिलेले आहेत आणि काँग्रेसनं जे वातावरण पिंजून काढलंय, सर्वसामान्य माणूस या निवडणुकीमध्ये सक्रिय झालेला आहे, हे सगळं लक्षात घेता ही निवडणूक भाजपला सोपी नाही आहे. शिरूरमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे, शिवाजी राणोराव पाटील यांच्यात लढत आहे, त्यात अर्थातच अमोल कोल्हेंना अधिक फायदा होईल असं दिसतंय. नगरमध्ये निलेश टंकेंनी वातावरण तयार केलं आहे, पण सुजय विखेंचं साम्राज्य त्यामुळे खालसा होईल का हे बघायला पाहिजे. माहूरमध्ये सुरुवातीला संजोग वागरे पाटील हे अगदी दुबळे वाटले, पण आकस्मिकपणे त्यांनी मुसंडी घेतलेली आहे. शिर्डीमध्ये मी म्हटल्याप्रमाणे लढत आहे, फक्त तिथे उत्कर्ष रूपवते उभ्या राहिल्यामुळे भाजपला म्हणजे शिंदे गटाला फायदा होईल असं दिसत आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे यांना ही निवडणूक सोपी नाही आहे, कारण बजरंग सोनवणेंनी फार चांगलं आव्हान उभं केलेलं आहे. धुळ्यात सुरुवातीला शोभा बच्चाव जेवढ्या दुबळ्या वाटल्या तेवढ्या आत्ता नाही आहेत, त्यामुळे ती लढत रंगतदार असणार आहे. दिंडोरीमध्ये भारती पवार आहेत, त्यांना इथे तसा बऱ्यापैकी तो मुकाबला असणारच आहे. नाशिकमध्ये राजाभाऊ वाजेंनी ज्या प्रकारची मुसंडी नंतर मारली आणि त्यांना महायुतीतल्याच घटक पक्षांनी पाठिंबा दिल्याची जी तक्रार सुरू झाली की आम्हाला छगन भुजबळ वाजेंचा प्रचार करतायत वगैरे जे सुरू झालं, त्या सगळ्याचा काय फायदा होतो ते बघितलं पाहिजे. पालघरमध्ये भारती कांबळेंची अगोदरच उमेदवारी घोषित झाली आणि सुरुवातीपासूनच त्या पुढे राहिल्या. भिवंडीमध्ये राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे हे त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि यावेळी ते फारच चांगले लढत देतील असं एकूण चित्र आहे. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे उभे आहेत, श्रीकांत शिंदेंना काही अडचण येईल असं मला वाटत नाही, पण ठाण्यात मात्र राजन विचारे फारच पुढे आहेत असं दिसतंय. ईशान्य मुंबईमध्ये मिहिर कोटेचा आणि संजय दिना पाटील अशी लढाई आहे, ती लढाई रंगतदार होईल. उत्तर मुंबईत भाजपचे पियुष गोयल पुढे आहेत असं मला वाटतं, पण तिकडे अमोल किर्तीकर जे आहेत ते मात्र बाजी मारतील अशी एकूण शक्यता आहे. वर्षा गायकवाड उत्तर मुंबईमध्ये त्यांच्या विरोधामध्ये ॲडव्होकेट भुजबळ निकम आहेत, ते वर्षा गायकवाडांना संधी अधिक आहे असं वाटतं. राहुल शेवाळे मात्र जागा राखतील असं वाटू शकतं. अर्थात राहुल शेवाळेंसाठी ही जागा एवढी पण सोपी नाही आहे, कारण अनिल देसाई आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की शेवटी शिवसेना भवन या मतदारसंघात आहे. पण तो काही वेगळ्या अस्मितेचा मुद्दा आहे. शिवसेनेची स्थापना जिथे झाली तो दादर इथे आहे आणि त्यामुळे ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. तसं झालं तर राहुल शेवाळे ही जागा गमावू शकतात. असं सगळीकडेच वेगळ्या वेगळ्या टप्प्यांमध्ये सांगता येणं शक्य आहे. म्हणजे वायव्य मुंबईमध्ये मी मगाशी उल्लेख केला, तिथे रवींद्र वायकरांनी अगदी शेवटी जी विधानं केली ती पाहता ही निवडणूक एकूणच शिंदे गटासाठी कठीण आहे. त्याचप्रमाणे एक उल्लेख केला पाहिजे की पालघरमध्ये भारती कांबळे पुढे आहेत, पण तिथे मतविभाजन होऊ शकतं. म्हणजे बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील उभे आहेत,
त्यामुळे ती गडबड होऊ शकते. पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा ठाकरे गटाला आहे, त्याचा मात्र फायदा होऊ शकतो. भिवंडीमध्ये एक आहे की भिवंडी हा मुस्लिम बहुल असा भाग आहे आणि तिथे सुरेश म्हात्रे हे जास्त व्यवस्थितपणे तिथे पुढे चालले आहेत असं दिसतं. एकूण त्याच्यामध्ये फक्त असं आहे की तिथे पण मताचं विभाजन होतं आहे अशी एक शक्यता आहे. ते झालं त्या प्रमाणामध्ये तर मग त्याचा कपिल पाटलांना फायदा होईल. आणि नाशिकमध्ये सुद्धा असंच मताचं विभाजन शांतीगिरी महाराज करणार आहेत. ते किती करतायत, कोणाचं करतायत, यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. पण एकूण शेवटच्या टप्प्यामध्ये जी निवडणूक झाली तिथे मला असं दिसतंय की महाविकास आघाडीला चांगली संधी आहे. अरविंद सावंत आणि अमिनी जाधव याच्यामध्ये अर्थातच अमिनी जाधव फारच नौखे आहेत, त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांना तिथे अधिक संधी आहे. मी कुठलाच निकाल सांगणार नाही, पण मी एक मात्र तुम्हाला शेवटचं वाक्य सांगतो. माझा अंदाज असा आहे, एक नक्कीच आहे की हे अंदाज सांगत असताना निवडणुका निपक्षपाती पद्धतीने पार पडतील यावर माझी श्रद्धा आहे. निवडणुकांमध्ये बाकी कुठलाही गैरप्रकार होणार नाही अशी माझी श्रद्धा आहे. तसं घडलं खरंच तर एक नक्कीच आहे की फार नाही पण अठ्ठेचाळीस जागा आहेत, किमान एक जागा तरी महाविकास आघाडीला जास्त मिळेल महायुतीपेक्षा. त्यामुळे 48 पैकी महाविकास आघाडीला अधिक जागा मिळतील महायुतीपेक्षा, हे मात्र मला नक्की वाटतं. बाकी आकडे काही असू शकतात, आकडे काही सांगितले जाऊ शकतात, सगळीकडेच लढत आहे. मी म्हटल्याप्रमाणे 48 हे नक्कीच आहे की भाजप हमकात जिंकेल हे सांगता येत नाही. हे आश्चर्यकारक यासाठी आहे कारण 2019 असं सांगता येत होतं, पण याचा अर्थ महाविकास आघाडी जिंकेल असं पण अगदी छाती ठोकपणे सांगता येईल अशा जागा फार कमी आहेत. कारण सगळीकडेच लढत आहे, सगळीकडेच बॅटल फील्ड आहे. जर मी असं म्हटलं की 12 सुप्रिया सुळे येतील अशी माझी खात्री आहे, पण सुरेंद्र पवार सुद्धा आल्या तर काही फार आश्चर्य वाटू नये अशी लढत निश्चितपणे आहे. त्यामुळे असा सगळा विचार केला तर मला असं वाटतं की सांगता येणं अशक्य आहे, पण एक मी म्हणतो त्याप्रमाणे किमान एक जागा ही महाविकास आघाडीची जास्त असेल महाराष्ट्रामध्ये, यात काही शंका नाही. प्रत्यक्षात काय होणार आहे, काय होईल ते आपण बघू. पण हे मात्र मी मागाशी म्हटल्याप्रमाणे यावेळी भाजपची महाराष्ट्रामध्ये प्रचंड दमछाक झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खूप सभा घेतल्या, वातावरण बदलून टाकण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक टप्प्यागणिक ते वातावरण बदलत गेलं आणि ते बदललेलं वातावरण जे आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भाजपला मोठा तोटा होईल यात काही शंका नाही. भाजपला जिथे फटका बसणार आहे अशा राज्यांमध्ये महाराष्ट्र हे सगळ्यात वरच्या स्थानी असणार आहे यातही काही शंका नाही आहे. हा अर्थातच अंदाज आहे, काय होईल ते बघूया 4 जूनला कळेल.